या स्मशान भूमीमध्ये मृतदेहांचं दहन केलं जात आहे. आजपर्यंत अशी कुठल्या प्रकारची नोंद इथं केली जात नव्हती आणि डायरेक्ट स्मशान भूमीमध्ये मृतदेहाला अग्नी दिला जात होता. आताच अशी का आपल्याला गरज पडली की अशा प्रकारचा फॉर्म आपण तयार केलेला आहे आणि तो मृतांच्या नातेवाईकांना आपण देत आहात? 15 वर्षापूर्वीपासून ही स्मशानभूमी आपण सुरुवात केलेली आहे. ह्यासाठी मृतदेहाला अग्निसंस्कार करताना रजिस्टर ठेवलेलं आहे. थोडी तुटकी माहिती घेतली जाते, म्हणजे व्यक्तीचं नाव, पत्ता, माहिती देण्याचं नाव, हे मर्यादित माहिती घेत होती. परंतु आता वाढती लोकसंख्या, इथं वाढती रहदारी, एकंदरीत आजूबाजूची 10 गावं या ठिकाणी अंत्यविधीसाठी येतात, शहर येतं, ग्रामीण परत मुंबई पुण्याला सेट झालेली लोकं आपल्या शहरातली, तिथं कोणाचा मृतदेह झाला तर इथं आणतात आणि मग वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला सुरुवात झाली. आता परिपूर्ण माहिती भरण्यासाठी फॉर्म काढलेला आहे. पूर्वी होती पण आता परिपूर्ण, म्हणजे त्यात आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, फोटो असतील मृत व्यक्तीचे, माहिती देणाऱ्याचे फोटो असतील, मोबाईल नंबर असतील, मृत्यूचं कारण असेल, डॉक्टरचं सर्टिफिकेट असेल, ह्या अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी, पत्ता राहण्याचा पत्ता असेल, ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्या मृत व्यक्तीच्या इथं नोंद केल्या जातील आणि मृत व्यक्तीची नोंद करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा माहिती या ठिकाणी दिली, जेणेकरून भविष्यात काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून काही आपण देणगी अशी काही घेता का? आपण ऐच्छिक देणगी घेतोय. 500 रुपये देखभाल दिली तर आता आहे डोक्यामध्ये सुरुवात करायची, ती ऐच्छिक असेल. गरीब लोकांचं आम्ही मोफतच करत असतो, पण ज्यांचे खरे दानशूर आहेत त्यांच्याकडनं मग काही इच्छा असेल तसं 1000, 2000, 5000 रुपये ते देतात. कुणाला कंपल्शन नाही, ह्याला कुठल्याही प्रकारचं शासकीय, निमशासकीय, नगरपालिकेचं अनुदान नाही आहे, त्यामुळं हे नाईलाजानं आम्हाला ते घ्यावं लागतं. आता ह्या साताऱ्याच्या स्मशानभूमीमध्ये आसपासच्या गावात कोरेगावपासून आता मृतदेह इथे यायला लागले आहेत. साधारण दिवसाचा रेशो इथं काय आणि साधारण महिन्याचा इलेक्ट्रिक फर्नेस करण्याचा जर का डोक्यात आला, विचार आला, तर त्याला काय रेशो लागतो? इथं साधारण महिन्याला 100 ते 120 अंत्यविधी पार पाडले जातात. शहर आणि आजूबाजूचे सगळे परिसर याचं मिळून त्याचं कॅल्क्युलेशन आहे. तसंच या ठिकाणी आपण म्हणताय त्याप्रमाणे जर विद्युत करायचं म्हणलं तर इथं ते फिजिबल होत नाही. त्याचं कारण असं की मरण दर तेवढा नाही आहे. दुसरी गोष्ट, ते प्रचंड महागात लोकांना त्याचा खर्च होऊ शकतो आणि सातत्य लाईटची नाही आहे. लाईट जर सातत्य नसेल तर मधनं ते बंद पडलं जातं, त्यामुळं तो विद्युतदानीचा आम्ही इथं विचार करत नाही. इथं आम्ही CCTV ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आता नवीन शेड्स नवीन केलेले आहेत, कारण पावसाळ्यामध्ये फार मोठे प्रॉब्लेम होतात. कधी कधी 10, 12, 14 असे अंत्यविधी असतात, त्यामुळे ओपनमध्ये करता येत नाही. म्हणून ओपन 6 जे होते अग्निकुंड त्याच्यावर शेड्स केलेले आहेत. आत जाळी बाजूला सपोर्टेड केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता पाण्याची मेन एंट्रन्सला आपण नियोजन केलेलं आहे. पूर्णपणे स्वच्छता ग्रह व्यवस्थित केलेले आहेत. दरवर्षी याचा मेंटेनन्स असतो, कलरचा खर्च असतो, 7 कामगार या ठिकाणी काम करत असतात. त्याचप्रमाणे स्वच्छतासाठी लागणारे साहित्य खरेदी करायचं असतं, लाईट बिलं असतात, अग्निकुंडाची दुरुस्ती असते, नवीन अग्निकुंड घ्यावं लागतात. त्याचा साधारण 1 लाख रुपये दर महिन्याला खर्च येत असतो आणि याचा विचार केला तर आजपर्यंत जवळजवळ 1.25 ते 1.5 कोटी रुपये आपण ट्रस्ट आणि लोकसभागात खर्च केलेला आहे, कुठलंही अनुदान नसताना. त्यामुळं नाईलाजानं लोकांना आम्ही विनंती करत असतो आणि लोकांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतो. पर्यावरणाचा विचार करून बघितलं तर ही स्मशान स्मशानभूमी जी आहे ती पर्यावरणपूरकच म्हणायला लागेल. प्रदूषणमुक्त आहे, व्यसनमुक्त आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यसन करून आत येऊन दिलं जात नाही. त्याचप्रमाणे शेणीत लाकडाच्या ऐवजी शेण्या वापरल्या जातात. शेण्या वापरताना सुरुवात केली होती, लाकडं बंद केली होती. त्या काळात एका मृतदेहाला साधारण 1 ते 1.5 झाड लागायचं, 10 वर्ष वाढलेलं. आता ते बंद झाल्यामुळे 20,000 झाडं आजपर्यंत वाचलेली आहेत. त्यामुळे पर्यावरणपूर्वक अशी स्मशानभूमी झालेली आहे. अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ अशी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी बचत गट जे आहेत आजूबाजूला ग्रामीण विभागात, 130 महिला या शेणीचं काम करत असतात आणि त्याच बचत गटा माध्यमातून इथं या ठिकाणी शेणीची विक्री केली जाते आणि लोकांना त्याची सेवा दिली जाते.